तर मिमिक्री मध्ये पाच गोष्टी मॅच झाल्या पाहिजेत. आपला व्हॉइस सेम आला पाहिजे त्या ऍक्टर सारखा, हावभाव आले पाहिजे, पाठांतर काय केलंय, चुकून एखादा शब्द चुकीचा आला किंवा मी विसरलोय तर ते जाणार, हे तिसरं गोष्ट. आपल्याला या जमलेल्या जमावाचे, आता मी दोघांची नाव ओंकारची मनस्वीचे नाव विचारलं, या जमाव जो आहे समोर बसलेले जी ऑडियन्स आहे प्रेक्षक आहे त्यांच्यावर आधारित जोक करायचे, ही चौथी गोष्ट. आणि हे जे चाललेलं आहे त्या विषयाला सोडून मला काय बोलायचं नाहीये. मी जर बसलेच अमेरिकेचा गौरव करत बसलो तर या कार्यक्रमाला नसणार. हे पाच गोष्टी ऍट ए टाइम झाल्या पाहिजे. आणि शिवाय हे सगळं करून, पाच गोष्टी तर आहेतच, शिवाय एका जागी उभं राहून बसून किंवा त्या ठिकाणी राहून एका स्टेजवर एकाच वेळी एक नाही दोन नाही 40-50 आवाज काढायचे, बरोबर. आपल्याला एक काढता दूर निघतो, आळस येते, अरे बापरे थकलो, कोणी बघितलं मारलं काय असं नाही. एका वेळेस 20 वरती आवाज एका स्टेजवर काढायचे, आव्हानात्मक असत ते. तर सुरू करूया असं करायचं. ओंकार दादा काय चालवले तुम्ही, अतिशय सुंदर. इगाशी गावामध्ये या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये पाटील सर खूप आनंद झाला, या चिमुकांना भेटून मला खूप आनंद झाला. आता मी पडलो मधाला माणसा, पण काही टेकत टेकत वाऱ्यावरून इथं आलेलो आहे. कशासाठी आलेले माहिती का? कशासाठी आलेले? अरे तुमच्या प्रेमामुळे आलो, तुमच्या प्रेमामुळे आलो. आणि इथे तुम्ही मला चांगल्या बोलण्याची संधी दिली. या शाळेचा, सरांचा, प्राचार्य सरांचा, विद्यार्थ्याचा, शिक्षकांचा, मी सगळ्यांचा मी आभारी. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. आज 31 तारीख है, अगस्त की 31 तारीख. मैडम जी आप पीछे क्यों बैठी हो? ये 5 किलो का दिनेश मयूरी सर का हाथ है, ये जब पढ़ता है ना तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. अमरीश बोले, और बुलाड़ी भाई, ओ बढ़िया है, ओ दिगा की नाव में मुझे बुलाया रहा, मैं छठी में पढ़ता था तब से जाता था. दिगासी गाँव के लोग बहुत अच्छे है और ये यहाँ के छात्र भी अच्छे है. मराठी माणूस, या गावातला माणूस खोटं नाही बोलणार. ऐसा ही पडत राहणार, इन कमजोरीला मान रखणार, योग्य आगे का पालन करणार. काय चालवलं याला, काय ठरे शाळेमध्ये सर खूप चांगला अनुभव आला. वा वा, असेच कार्यक्रम ठेवत चला, गंगे चला आपल्याला दुसऱ्या शाळेत जायचंय. देश में तो हम तुम्हारे
सर लगती हे ऐकून ओमकारने दगड मारली डोक्यात आणि तो चुकून गती कोशींचा लागला दगड. हे ओमकार का नाही बोलायचे अक्षय कुमार बाबू भैया दादा म्हणजे मला इथं सुंदर सुंदर मुली बसलेले असे करायला आपल्या शहरामध्ये झालं पाहिजे. मी म्हणत होतो आदर मानतो मला हाफ पॅन्ट घालून हाफ पॅन्ट घालतो. दादा म्हणजे हाफ पॅन्ट शिवाय भरत नाही आणि वडापाव शिवाय खात नाही. माहिती काय कार्यक्रमामुळे नाही इथे मला पक्ष कुठे कुठे चालत म्हणून फुलपॅन्ट घातलेली आहे. शिवाय चांगले मोमेंट तिथे समोर असते. कार्टून वगैरे तिथे सगळं असतात. म्युझिकचं पॅटर्न लावलेलं असतं त्या ठिकाणी. कमी असता असतं सगळं कुठेतरी सगळं आणि इथे तो व्हॉइस ओव्हर. तर दादा बटके हे कॅरेक्टर सुरुवातीपासूनच तर तो व्हॉइस असा आहे की पूर्ण सर घशाची वाट लागून जाते आणि तो व्हॉइस इतर सुद्धा ठीक आहे. मग मला शेवटी का ठेवावा लागतो तो व्हॉइस? तर इतर आवाजावर त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे. कारण तो आवाज कोणाकडून जरी आला तरी तो आपल्या घशातून काढावा लागतो पूर्ण.
म्हणजे एखादा खोकला झालेला माणूस कसा बोलतो त्या पद्धतीचा. प्रत्येका आवाजाची ठेवण असते, एक कोपरा असतो, जबड्यातला एक विशिष्ट भाग असतो, तिथून तो आवाज निघतो. हे आहे आम्ही दिगलजी शाळेमध्ये आढळलोय. या मुलांचा उत्साह बघून खूप चांगलं वाटतं सर. हे पाहायला खूप आनंद झाला. पण तुम्हाला माहिती का या कळा जोपासून ठेवा. हे आनंद देतात एकटा असला की आनंद देणार आणि गुणप्रे असलं की आपण अभ्यास करतो. पण स्वतःला आनंदी राहण्यासाठी कलेचं महत्व लक्षात घ्या. म्हणा रेग्युलर या रेग्युलर आमच्या ह्याच्या दाड्या मार नका इकडे भेटू नका. हिच्या म्हणा जरा शिका मोठं व्हा. गावाचं शाळेचं समाजाचं आणि आपल्या गुरुजनांचं नाव मोठे करा. हे सांगतो आणि मला मी सांगतो कारण माझे मला गणगू हात मारते. मला हे चरण दादा मोदींचा आवाज ऐकायची इच्छा आहे का? काय वाटतं ना मित्र मरक प्यारे बच्चा आज दिगासी गाँव में मैं बचपन से देखता था दिगासी गाँव के स्कूल में मैं आने की सोच रहा था. आज इच्छा पूरी हुई. मैं मनोमन खुश हूं. लेकिन बच्चों मैं जानता हूं कल के भविष्य के आप नागरिक हो. अच्छा पढ़ो आगे बढ़ो. जय हिंद.